नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण चाललो आहोत माझ्या आजोळी, माझ्या मम्मीच्या गावी. सध्या मी आहे कराडमध्येच, जे माझं गाव आहे. घरातून साधारण 10 मिनटं झाली असतील मला निघून आणि मी हा व्लॉग चालू केला आहे. आज आपलं जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच असेल, त्या आहेत पवनचक्क्या. माझ्या मम्मीच्या गावी पवनचक्क्या भरपूर आहेत, म्हणजे प्रॉपर गावात नाही, तिथून थोडंसं एक वरती अजून दुसऱ्या गावामध्ये गेल्यावर भरपूर साऱ्या पवनचक्क्या आहेत. सो आपण त्या बघायला चाललो आहोत आज. खूप छान एक्सपिरियन्स असणार आहे, जास्त लांब नाही आहे. कराडपासून एक साधारण 20 ते 25 किलोमीटरचंच अंतर आहे माझ्या मम्मीच्या गावाचं. वातावरण आज भरपूरच छान आहे, पाऊस अजिबातच नाही आहे, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे क्लायमेट एकदम प्लीजंट आहे. ऊन सावलीचा खेळ चालू आहे सध्या. त्या तिकडे मागे जी डोंगर रंग दिसते आहे तिकडे पवनचक्क्या आहेत, आपण तिकडे चाललो आहोत. खरं तर कॅमेऱ्यामध्ये आता दिसतं आहे की नाही मलाही अंदाज नाही आहे, पण अशा डोळ्यांनी दिसत आहेत. आपण चाललो आहोत पाटण तालुक्यामध्ये. माझ्या मम्मीच्या गावाचं नाव आहे वाझोली, तालुका पाटण, जिल्हा साताराच येतो. माझंही गावाचं कराडचं साताराच जिल्हा येतो. इकडे माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर त्या साईडलाही पवनचक्क्या आहेत. रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे, अगोदर रस्त्याची अवस्था वाईट होती, आता बऱ्यापैकी सगळं इकडेही डेव्हलप होत आहे, घरंही भरपूर वाढली आहेत. अगोदर इतकं काही घरं वगैरे नसायची, रहदारी तशी कमीच असायची, त्यामुळे रस्त्याची अवस्थाही वाईट होती. पण सुंदर आहे हे जे असं हे दिसतंय डोंगर, असं सुंदर दिसतंय, रस्ता पुढेही चांगला दिसतोय. इतक्या वर्षांनी येतोय ना मी. हा जो ब्रिज आहे एकदम लहानपणी म्हणजे माझ्या आजोबा सांगायचे त्यावेळी गाड्या इथून खालून नदीतून जायच्या. हा ब्रिज नंतर बनलाय, इथून खालून नदीतून जायच्या गाड्या. हे वाजोलीचं ज्योतिबाचं मंदिर, छान मंदिर आहे. तिथे मागे वातावरण पण खूप भारी आहे. हा रोड नेहमीच खराब असतो, मला लहानपणापासून लक्षात आहे, हा रोड नेहमीच खराब असतो. इथला एवढा पॅच जो प्रॉपर मंदिराकडे जातो तो. ज्योतिबाचं दर्शन झालं, मंदिर तसं बंद होतं, पण नंतर आम्हाला चावी भेटली, ओळखीचे होते त्यांनी चावी दिली. फायनली आपण ज्याच्यासाठी आलेलो पवनचक्क्या, त्या इतक्या जवळ आलेल्या आहेत. निविनायकबा करून देवस्थान आहे इथे छोटस, तो तिकडे रोड जातो हा, आणि तिकडेच अशा पवनचक्क्या आहेत. लहानपणी आलेलो मी त्याच्यामुळे लहानपणी ठरवलेलं की मला इथे परत यायचं एकदा. त्यावेळी खरं तर उन्हाळा होता, त्यामुळे हे सगळं सुखं होतं, पण आता क्लायमेट भरपूरच छान आहे. तुम्ही मागे बघू शकता पवनचक्क्या आहेत माझ्या, इकडेही पवनचक्क्या आहेत. मागे खरं तर एक नवीन जोडपं आहे, नुकतंच त्यांचं लग्न झालं आहे, त्यांचं लग्नाचा फोटोशूट करायला ते इथे आलेत. क्लायमेट इतकं सुंदर आहे की असं वाटतं इथेच राहावं, इथेच घर बांधावं आणि इथेच राहावं कायमचं, मुंबईला परत जाऊच नये. मस्त सगळीकडे हिरवगार चादर पसरली आहे, त्याच्यानंतर तिकडे खाली धरण आहे, मराठवाडी मेंड करून समथिंग ते धरण आहे तिकडे.
त्याचं पाणी सध्या वरून जरी बघितलं तरी भरपूर सारं गढूळ दिसतं आहे. बहुतेक भरपूर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे ते तसं दिसतं आहे. इकडे बघितलं तर सगळीकडे पवनचक्क्याच आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे पवनचक्क्या आहेत. समोरच्या डोंगरावर पण पवनचक्क्या आहेत. पण सुंदर आहे हे, असं वाटतं की कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये आलो आहे, इतकं सुंदर आहे हे. आता आम्ही निघालो भरपूर सारे, इथे फोटोज काढलेत, व्हिडिओज वगैरे काढले, आणि आता फायनली निघालो इथे. एक तास आम्ही इथेच होतो. वारा भरपूर आहे आता, त्यामुळे आता आवाज किती कॅप्चर करतोय मलाही अंदाज नाही आहे. होपफुली चांगला येईल. व्ह्यू खूपच सुंदर आहे, अतिशय सुंदर व्ह्यू आहे इकडे. पठार वगैरे हा तुम्हाला दिसतच असेल. इथून जायचं खरं तर मन करत नाही आहे, पण ठीक आहे, आपल्याला जायचं आहे घरी, काम आहेत बाकीचे अजून भरपूर. आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतोय मी. बॅटरी उतरत आली आहे आणि तसंही आता इथे पवनचक्क्याच आहेत. जाताना सेमच रोड असणार आहे, त्याच्यामुळे मी इतकं काही शूट नाही करणार आहे. व्ह्यू फारच सुंदर आहे इथला, भरपूर आवडलं आहे मला. इथे मागे जर तुम्ही बघितलं तर ते मगासच धरण आहे. मी पुढे जाणार होतो पण जात नाही आहे, कारण सेमच असणार होतं ते. फक्त एक वेगळं सांगली लिहिलं लागलं असतं इथून पुढे जर गेलो असतं तर. पण ठीक आहे, सेम नंतर तिकडे कधीतरी जाईन. पवनचक्क्याच होत्या तिकडे. तो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सेकंड व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ चॅनेलवरती. पहिला व्हिडिओ होपफुली तुम्ही आत्तापर्यंत बघितला असेल. तर संपूया आजचा हा व्हिडिओ इथेच. बाय बाय.